कदाचित तुम्ही पैशाच्या जोर हजारो कोटीचे मालक असाल किंवा व्हाल, परंतु नीतिमत्ता म्हणून, माणुसकी म्हणून, स्वाभिमान म्हणून, निष्ठा म्हणून, निष्ठावंत म्हणून, प्रामाणिक म्हणून शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुम्हाला काडीची किंमत नसेल. मित्रांनो, जय जो, मी आपला मित्र संतोष शिंदे. आज विधिमंडळामध्ये बंडखोरांनी बंडखोरी करून लोकशाहीचं राज्यातलं सर्वात मोठं विधिमंडळ हे ताब्यात घेतलं. खरं तर जनतेसाठी ज्या सभागृहामध्ये कायदे करायचे असतात ते राज्याचं सर्वोच्च सभागृह, आणि त्याच्यामध्ये बंडखोरांनी सूडबुद्धीने ज्या पद्धतीनं सत्तांतर घडवून आणलं आणि विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती केली, खरं तर लोकशाहीमध्ये एका प्रमुख पक्षाला उद्ध्वस्त करून, अर्थात आपण नाव घेऊन बोललं तरी शिवसेना फोडून आमदारांना त्या ठिकाणी बहुमत त्या सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. आणि लोकशाहीमध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की एखाद्या पक्षाच्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या आणि पक्षाचा व्हीप झुगारला तरी पण त्यांना त्यांचा एक गट त्या ठिकाणी फुटतो म्हणून त्यांना त्या ठिकाणी मान्यता मिळते. ही खरे तर लोकशाहीला धक्का तंत्र आहे. मात्र जिथं जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात, जिथं लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात, तिथं स्वार्थासाठी त्या ठिकाणी पक्षांतर करून ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ज्यांच्या जीवावर लोकप्रतिनिधी निवडून येतात त्या मतदारांना मात्र त्यांचं मताधिकार हा पायदळी तुडवला जातो. म्हणजे जनतेचं हित जर फुटीरवाद्यांच्या बंडखोरांच्या विकृत विचारसरणीच्या हातात असेल तर लोकशाही टिकेल, जगेल की मरेल हे येणारा काळच ठरवेल. पण ह्या काळ निर्माण करण्याची ताकद कोणामध्ये असते तर तो मतदार. बांधवांनो, 5 वर्षात एकदाच प्रत्येक माणसाला हा मतदार म्हणून आपला हक्क बजवायची त्या ठिकाणी संधी मिळते, अधिकार मिळतो. आणि तो एक लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदान करणारा व्यक्ती अर्थात मतदार हा त्या संबंधित उमेदवाराला मतदान करतो, कुठल्याही पक्षाचा असू द्या किंवा विचारांचा असू द्या. लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदान करण्याची प्रक्रिया आपल्या देशामध्ये राज्यघटनेने दिलेली आहे. मात्र तुम्ही दिलेला जर लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक हा जर गद्दार निघाला, तुमच्याशी प्रतारणा करू लागला, तर तुम्हाला तुमच्या मताशी कुणीतरी गद्दारी करतं हे लक्षात येतं, फक्त तुम्ही बोलू शकत नाही. कारण मतदान करणारा माणूस हा एक दिवसाचा मालक असतो, तो मतदार राजा असतो. वन डे वन मॅन आर्मी म्हणून त्या ठिकाणी तो काम करतो. देशाचा सैनिक म्हणून, नागरिक म्हणून, लोकशाहीचा वारस म्हणून, देशाचा चालक म्हणून एक दिवसाचा मालक हा परत 5 वर्षाचा गुलाम म्हणून त्या ठिकाणी काम करतो. आणि इथंच आपली लोकशाही धोक्यात येते. सगळ्यात महत्त्वाचं, ज्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे, माननीय शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब, विधिमंडळामध्ये तुम्ही गद्दारी करून त्या ठिकाणी सत्तेवर आला असाल, न्यायव्यवस्थेने विधिमंडळाने तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून, आज सभापती म्हणून मान्यता सुद्धा मिळाली असेल, उपमुख्यमंत्री म्हणून, उद्या मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार होईल. पण 2-2.5 वर्षासाठी कशाला पक्ष फोडताय? 2-2.5 वर्षासाठी तुम्ही कशाला त्या ठिकाणी तुम्हाला साथ देणाऱ्या आमदारांना उद्ध्वस्त करताय? ते आमदार पैशाच्या लोभापायी हपापलेले आहेत. ते फक्त पैशासाठी एकनाथ शिंदे आणि भाजप सोबत जरी गेलेले असले, मग ते बच्चू कडू असेल किंवा कुणी, हे सगळे फक्त सर्वसामान्यांचा आवाज म्हणून बोंबलतात. दुसऱ्या बाजूला मात्र हे आर्थिक सेटलमेंट करण्यासाठी, गद्दारी करण्यासाठी, त्याच अंध अपंग सर्वसामान्यांचा वैचारिक खून करण्यासाठी पैशाशी त्यांनी हातमिळवणी केली. हे फार मोठे नाहीत, मात्र 2-2.5 वर्षासाठी, कारण 2-2.5 वर्षात ना तुम्ही पक्ष स्थापन करू शकता, ना तुम्हाला मान्यता मिळते,
अहो तुमची विधानसभेचा कार्यकाळ जर संपला ना तर आमदार म्हणून सुद्धा तुम्ही बाद व्हाल, त्यावेळेस तुम्हाला कुणीही विचारणार नाही। अहो नंतर येणाऱ्या विधानसभेला सुद्धा तुम्हाला पक्षाचा आदेश मानावा लागेल, आणि जो तुम्ही आत्ताच मानला नाही नंतर ते तुम्हाला कवडीची भी किंमत देणार नाही ना। एकनाथ शिंदे साहेब, 2-2.5 वर्षासाठी तुम्ही कशाला बंडखोरी करताय, कशाला गद्दारी करताय, कशाला आमदार फोडताय, कशाला त्या ठिकाणी 50 वर्षाचा उभा असलेला पक्ष तुम्ही फक्त त्यांच्या आक्रमकपणा नसल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तुमची गुंडगिरी करताय। पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचे 2-2.5 वर्ष सरतील त्यावेळेस तुम्ही आमदार पदावरून बाद व्हाल, त्यावेळेस तुम्ही गटनेते पदावरून सुद्धा बाद व्हाल, त्यावेळेस तुम्ही शिवसेनेचे विधिमंडळातले सदस्य म्हणून सुद्धा ज्यावेळेस बाद व्हाल, त्यावेळेस ज्यावेळेस निवडणूक लढवाल त्यावेळेस त्याच पक्षप्रमुखाकडं अध्यक्षाकडं किंवा पक्षाकडं तुम्हाला उमेदवारी मागावी लागेल। ए बी फॉर्म तुम्हाला मिळणार नाही, पक्षाची मान्यता ही पक्षप्रमुखाकडं नेत्यांकडंच असते, ते ठरवतात कोणाला उमेदवारी द्यायची। तुम्ही गद्दारी कराल हो, तुम्ही वेळ पडली तर दुसरा पक्षही काढणार, त्याच नावाने तुम्हाला जगावं लागेल, कारण दुसरं तुम्हाला जगायला साधन नाही, तुम्हाला तोच नेता निवडावा लागेल। जसं उद्धव साहेबांच्या भाषेत, तुम्ही तुमच्या बापाचं नाव वापरा, तुमच्या बापाला तुमच्या गावात सुद्धा किंमत नाही, कारण तिथं अजून तुम्ही शाळा उघडू शकले नाही। आणि असा सगळा इतिहास आहे, जसा शिंदे साहेबांचा आहे तसा इतर सगळ्या आमदारांचा आहे। पण 2-2.5 वर्षासाठी क्षणिक सुखासाठी तुम्ही उभी केलेली व्यवस्था उद्ध्वस्त करता, हा एक समीक्षक म्हणून, एक वैचारिक कार्यकर्ता म्हणून, अभ्यासक म्हणून किंवा राजकारण सध्या अभ्यासाच्या रूपाने पाहत असलेला म्हणून मी एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय, 2-2.5 वर्षाचे तुम्ही मालक आहे, नंतर नौकर म्हणून तुम्हाला जगावं लागेल, नंतर मतदान राजासमोर भीक मागताना तुम्हाला तो पक्ष सांगता येणार नाही, कारण त्यावेळेस सगळ्यांच्या पार्श्वभागावर वेगळ्याच ह्याचे चिन्ह असतील, ते तुम्हाला दाखवता सुद्धा येणार नाहीत। सांगायचं कारण एकच, लोकशाही तुम्ही गुंडाळाल, तुम्ही राज्यपालाला ताब्यात घ्याल, तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या पूर्वीच्या विरोधकाला आज तुम्ही मित्र म्हणून सोबत घ्याल, पण तुमची आयडियोलॉजी एक होती, तुमच्या सहकार्याची आयडियोलॉजी एक असेल, राज्यपालांची आणि संघाची विचारधारा एक असेल, त्यांची काळी टोपी आणि तुमची काळी टोपी एक असेल, परंतु ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेचे पाऊल त्या ठिकाणी चालतात किंवा पाऊल वाटत तिथपर्यंत येते आणि 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपलेल, त्यावेळेस तुम्ही उद्ध्वस्त झालेला असाल, कदाचित तुम्ही पैशाच्या जोर हजारो कोटीचे मालक असाल किंवा व्हाल, परंतु नीतिमत्ता म्हणून, माणुसकी म्हणून, स्वाभिमान म्हणून, निष्ठा म्हणून, निष्ठावंत म्हणून, प्रामाणिक म्हणून शिंदे साहेब, फडणवीस साहेब तुम्हाला काळीची किंमत नसेल, कारण 2.5 वर्षाचे मालक, नंतर विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर तुम्ही सुद्धा नाममात्र सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून जाल, त्यावेळेस भीक मागितल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही, आणि ती भीक तुम्हाला तुमचं नाव लावून मिळणार नाही, त्यांचंच नाव लावून मिळेल, त्यांच्याच बापाचं नाव वापरावं लागेल, आणि तुम्हाला काडीची किंमत मिळणार नाही। हा तुमच्या गद्दारपणाचा, धोकेबाजीचा इतिहास असेल। कदाचित माननीय उद्धव ठाकरेंची जरी अलिखित, अघोषित छुपा पाठिंबा किंवा सपोर्ट असेल, त्यांची मदत असेल, पण सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तुम्ही सगळे घात करताय, हे लक्षात घ्या। पण ज्या वेदना उद्धव साहेबांना होत असतील, ज्या वेदना त्यांना होत असतील, त्याच वेदना इतर सगळ्या पक्षांच्या नेत्यांना सुद्धा होत असतील, कारण त्यांनाही शंका आहे, माझे कार्यकर्ते, माझे सहकारी, माझे मित्र मला कधी धोका देईल देतील आणि दुसरीकडे जातील आणि दुसरीकडचे इकडे येतील, हे सांगता येणार नाही। गद्दारांची फौज ही जर निर्माण झाली तर निष्ठावंताचा गळा घोटायला आणि बंडखोरीचा उगम व्हायला वेळ लागत नसतो, घरं सगळ्यांची फुटतात, संसार सगळ्यांचे उद्ध्वस्त होतात, जो टिकवतो, जो चालवतो तोच मोठा असतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।